आत्ताच्या राजकारणाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अनेक ठिकाणी गाजतोय तो आहे 370वं कलम. म्हणजे 370वं कलम महाराष्ट्राचा त्याच्याशी काय संबंध आहे, कारण अमित शाह येतात 370वरती बोलतात, निर्मला सीतारामन येतात 370वरती बोलतात, आदित्यनाथ येतात 370वरती बोलतात, मोदीजी येतात 370वरती बोलतात. मग 370चा आणि महाराष्ट्राचा संबंध काय, हा प्रश्न ज्या लोकांनी 370ला विरोध केला किंवा 370 शिथिल केल्यामुळे ज्यांना आपल्या घरातलं कुणीतरी गेलं अशा पद्धतीनं वाईट वाटलं, ही मंडळी प्रश्न विचारतायत 370चा आणि महाराष्ट्राचा संबंध काय आहे. त्यांच्यासाठी महाराष्ट्राचा आणि 370 कलमाचा, जम्मू काश्मीरचा आणि महाराष्ट्राचा रक्ताचा संबंध आहे, देशभक्तीचा संबंध आहे. मला सांगा, पाठीमागं 10-12 वर्षामध्ये एकतरी युद्ध झालं आहे का? म्हणजे जसं कारगिलचं झालं होतं किंवा पाठीमागं इंदिरा गांधींच्या काळात झालं होतं, हे जी मोठी मोठी युद्ध झाली होती, अशी युद्ध न होता सुद्धा पाठीमागच्या 10-12 वर्षामध्ये, फक्त मी महाराष्ट्रातले आकडे सांगतो, एक अंदाजे आकडे आहेत, तर जवळजवळ 1,625 जवान, फक्त मराठी जवान, महाराष्ट्रातले जवान 1,625 जवान शहीद झालेत. 60-70 जवान हे अपंग झालेत. अपंग म्हणजे कोणाचा हात गेला, कोणाचा पाय गेला, कोणाचा डोळा गेला, कोणी आयुष्यभर घरामध्ये बसून राहिलं, अशा पद्धतीची 60-70, जवळजवळ 250 कुटुंबांचा आधार गेला, 100च्या आसपास विधवा झाल्या, 250 ते 300 मुलं ही अनाथ झाली, 250च्या आसपास आई वडिलांना स्वतःच्या पोटचा गोळा गमवावा लागला. माझ्या महाराष्ट्रातली ही उदाहरणं आहेत, लाखो लोकांनी यासाठी अश्रू वाहिले आणि म्हणून 370व्या कलमाचा आणि महाराष्ट्राचा हा रक्ताचा संबंध आहे, हा अश्रूंचा संबंध आहे, हा देशभक्तीचा संबंध आहे. आज जर आपण बघितलं तर जम्मू काश्मीरमध्ये जे काही आतंकवादी हमले झाले किंवा जम्मू काश्मीरमध्ये आमचे जे काही जवान शहीद झाले, त्या शहीद जवानामध्ये आमच्या सातारची मुलं होती, आमच्या कोल्हापूरची होती, सांगलीची होती, सोलापूरची होती, नगरची होती, पुण्याची होती, मुंबईची होती, यवतमाळची होती, बुलढाण्याची होती, संपूर्ण महाराष्ट्रातली ही मुलं त्या ठिकाणी शहीद झालेली आहे. आणि तरीही जर काही प्राणी विचारत असतील की याचा आणि महाराष्ट्राचा संबंध काय आहे, तर याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही. 26-11 महाराष्ट्रामध्ये झालं, मुंबईमध्ये झालं, त्यावेळी 3 दिवस मुंबई जळत होती, पुढचे 8-15 दिवस मुंबई घाबरलेली होती, संपूर्ण भारत देशाला सदमा पोहोचला होता, संपूर्ण भारत देशामध्ये एक भयाचं वातावरण निर्माण झालं होतं. पाकिस्तान मात्र हसत होता असं असताना, आतंकवादी मात्र हसत होते असं असताना, आमचे शत्रू आमच्यावरती हसत होते. मला प्रश्न विचारायचा आहे त्यावेळेसच्या तात्कालिक सरकारला, तुम्ही काय केलं? आम्ही त्यांचा निषेध करतो, लाजा वाटल्या पाहिजे त्यांना, पाकिस्तानचा निषेध करत बसले. पहिली गोष्ट, यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते आणि काय केला तो निषेध केला, पाकिस्तानला प्रेमपत्र धाडायला सुरुवात केली, तुम्ही आमच्यावर हल्ला केला आहे, तुम्ही असं केलं आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरती जाऊन हे करून ते करून याव करून त्याव करू, असं करत ह्या लोकांनी एवढा मोठा हमला झाला, पण पाकिस्तानला साधं टोचलं सुद्धा नाही, पाकिस्तानला साधं जाणीवसुद्धा करून दिली नाही की एवढा मोठा हमला तुम्ही केलाय, हा नालायकपणा तुम्ही लोकांनी केलेला आहे. आमचे पंतप्रधान, आमचे गृहमंत्री, आमची सगळी मंडळी ही फक्त निषेध करत होती, निषेध करत होती. आणि त्यानंतर एक माणूस, एकच पकडला त्यांचा प्राणी, त्याचं नाव आहे कसाब, आणि त्या कसाबला फाशी दिली. मित्रांनो, आता एक छोटंसं उदाहरण सांगतो की कसाबला डेंग्यू झाला होता आणि या कसाबवरती, म्हणजे ह्या आतंकवादी हमल्यावरती मी एक नाटक लिहिलं होतं ज्याचं नाव आहे कसाबसा, म्हणजे कसाबसा आणि कसाबसा, म्हणजे दोन अर्थ त्या नाटकाचे व्हायचे. आणि त्यावेळी ते नाटक मी सेन्सॉर बोर्डाकडे पाठवलं होतं, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष होते फमू शिंदे आणि त्यावेळी मधुताई कांबीकर होत्या आणि त्यांच्या सदस्य मंडळामध्ये, आणि त्यांच्याकडे हे नाटक पाठवलं. तर त्यानंतर मग त्यांनी मला, म्हणजे आमचं कॉन्टॅक्ट झाल्यानंतर ते पुण्यामध्ये एका कार्यक्रमाला आले होते, त्यावेळेस गेस्ट हाऊसला बोलवण्यात आलं मला, आणि बोलवल्यानंतर त्यांनी सांगितलं की या नाटकामधील ही ही वाक्य काढून टाका. त्याच्यातलं एक वाक्य मला, म्हणजे अनेक वाक्य काढायला लावली, जवळजवळ अर्धी स्क्रिप्ट त्यांनी मला स्किप करायला लावली, पण त्याच्यातलं एक वाक्य होतं
की अरे हा तर डेंग्यूने मरणारच आहे, म्हणजे कसाब हा डेंग्यूने मरणार आहे आणि म्हणून त्याला फाशी दिली असं ते वाक्य होतं. म्हणजे त्या काळामध्ये डेंग्यूची साथ पसरलेली होती, कसाबला डेंग्यू झाला होता आणि काही व्ही आय पी मंडळीसुद्धा डेंग्यूनं मेली होती आणि तीच अवस्था कसाबची झाली असती आणि म्हणून फाशी दिली असं मी त्या नाटकामध्ये लिहिलं होतं आणि ते मला नंतर त्यांनी कट करायला लावलं. अर्थात शेवटी आता त्यांनी त्यांचं काम केलं, मी सुद्धा माझं काम केलं, आम्ही ते वाक्य कट केलं. नंतर ते बालगंधर्वला नाटक लागलं, यशवंतराव चव्हाणला लागलं, त्याच्यामध्ये रवी पटवर्धन, प्रदीप पटवर्धन यांनी कामं केली होती. पण नंतर कसाबला फाशी झाली आणि आमचं नाटक डब्यात गेलं, कारण त्याच्यावर टॅगलाईन दिली होती कसाबला फाशी होईपर्यंत. आणि आम्हाला वाटलं होतं की कसाबला काही या जन्मात फाशी होणार नाही, पण दुर्दैवाने त्याला डेंग्यू झाला आणि मग त्याला फाशी द्यावी लागली असं मी नाटकामध्ये लिहिलेलं होतं. आता खरं की खोटं शेवटी तुम्ही ठरवा, पण या गोष्टींमुळे, या नाटकामुळे मला या गोष्टी म्हणजे कसाबबद्दलची माहिती, तो कुठून आला, काय आला, त्या गोष्टी, त्यामुळे मी हा मुद्दा घेतला की 26/11 झालं त्यावेळेस या लोकांनी काय केलं. आता मित्रांनो, त्यानंतर झालेले हल्ले आणि त्यानंतर महाराष्ट्रातले किती जवान शहीद झाले याचं एक थोडंसं एक उदाहरण आपण पाहू. जम्मू काश्मीरमध्ये उरीमध्ये हल्ला झाला, त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले 4 जवान शहीद झालेत आणि त्या 4 जवानांमध्ये यवतमाळचे विकास कुलमिथे हे पुराडचे होते, साताऱ्याचे लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे, त्यानंतर नाशिकचे खंडनगळीमधले संदीप सोमनाथ ठोक आणि अमरावती नांदगाव येथले पंजाब जानराव उईके हे 4 जवान शहीद झाले होते. त्यानंतर पुलवामाचा हल्ला झाला, पुलवामाच्या हल्ल्यामध्ये बुलढाण्याचेच आमचे मलकापूरचे संजय राजपूत हे शहीद झाले आणि बुलढाण्याचेच लोणारचे नितीन राठोड हे शहीद झाले. मित्रांनो, ऐन दिवाळीच्या काळामध्ये आमचे नितीन कोळी हे शहीद झाले होते. कुपवाडामध्ये ज्यावेळेस हल्ला झाला होता त्यावेळी साताऱ्याचे कर्नल संतोष महाडिक, नाव आठवत असेल तुम्हाला, कर्नल संतोष महाडिक साताऱ्याचे, ते शहीद झाले होते. जम्मू काश्मीरच्या सीमेवरती आमच्या भंडाऱ्याचे मेजर प्रफुल्ल मोहरकर हे शहीद झाले होते. आणि पूज भागामध्ये हल्ला झाला होता त्यावेळी नायक संदीप जाधव, दीपक घाडगे हे शहीद झाले होते. त्यानंतर शहीदांची जर यादी बघितली तर परभणीचे आमचे शुभम मुस्तापुरे, मेजर कौस्तुभ राणे, राजौरी हल्ल्यामध्ये औरंगाबाद वैजापूरचे किरण थोरात, असे शेकडो जवान मित्रांनो शहीद झाले. आणि मग आमचे जर शेकडो जवान, फक्त महाराष्ट्रातले जवान मी सांगतोय, मग जर हे जवान शहीद होत असतील, हे जवान जर हे जग सोडून जात असतील, त्यांच्या पत्नी विधवा होत असतील, त्यांची मुलं अनाथ होत असतील, त्यांचं घरदार उद्ध्वस्त होत असेल, तर ही मंडळी काय पाकिस्तानमधली नाहीत, ही मंडळी महाराष्ट्रातली आहेत. आणि मग जर नरेंद्र मोदींनी 370 कलम आणलं तर या लोकांच्या पोटात दुखायचं कारण काय? या लोकांनीच विरोध केला, या लोकांनीच खोडा घालण्याचा प्रयत्न केला, या लोकांनीच हे नाटकं करण्याचा प्रयत्न केला आणि आता हीच लोकं विचारत आहेत 370 कलमाचा आणि महाराष्ट्राचा संबंध काय आहे. अरे ज्यांना देशभक्तीपेक्षा खुर्ची भक्ती जास्त वाटते अशा लोकांनी 370 कलमावरती बोलू नये आणि बोलण्याचा त्या लोकांना अधिकारसुद्धा नाही. आणि मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगू इच्छितो की नरेंद्र मोदी सरकारने जे काही निर्णय घेतले असतील, काही निर्णय कोणाला पटतील, काही निर्णय पटणार नाहीत, किंवा प्रत्येकाची वेगवेगळी भावना असू शकते, पण 370 कलम ज्या माझ्या समाज बांधवांनी, ज्या माझ्या जवानांनी रक्त सांडलं आहे, ते रक्त इथून पुढं तरी एवढं सांडू नये किंवा त्या जवानांना असं शहीद व्हावं लागू नये याच्यासाठीचं एक पाऊल मोदी सरकारनं टाकलं आणि संपूर्ण भारत आणि अनेक लोकांनी त्यांना साथ दिली. ज्यांनी साथ दिली नाही अर्थात त्यांना इतिहास माफ करणार नाही, पण ज्यांनी साथ दिली, आणि मी वैयक्तिक पण ह्या गोष्टीचा सपोर्ट करतो की नरेंद्र मोदी होते म्हणूनच 370 कलम हे शिथिल झालं. जर नरेंद्र मोदींच्या ऐवजी दुसरा एखादा पंतप्रधान असता तर त्या पंतप्रधानाने फक्त निषेध करत बसला असता आणि प्रेमपत्र पाठवत बसला असता, आणि त्यामुळे 370 कलमावरती बोलण्याचा अधिकार
370व्या कलमाचा आणि देशभक्तीचा, 370व्या कलमाचा आणि महाराष्ट्राचा हा रक्ताचा संबंध आहे. जाता जाता मी हे सांगतो की जम्मू काश्मीरमध्ये जाऊन आम्हाला काही जमिनी घ्यायच्या नाहीत, जम्मू काश्मीरमध्ये जाऊन आम्हाला काही त्या ठिकाणी जाऊन तिथं निकाह करत बसायचं नाही आहे, किंवा पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांच्याबरोबर ती गॉटमॅट करत बसायचं नाही आहे. आम्हाला या गोष्टी करायच्या नाहीत, पण आमचे जवान शहीद होऊ नयेत याच्यासाठीचा हा प्रयत्न होता, याच्यासाठीच्या या गोष्टी होत्या. अरे ज्यांना आता इतके भूखंड श्रीखंड खातात ते लोकं जाऊन तिथं घेतील आणि तेच आता विरोध करतात, हरकत नाही, चला ज्याचा त्याचा विषय असतो. पण परत जर कोणी हा प्रश्न विचारला की 370व्या कलमाचा आणि महाराष्ट्राचा संबंध काय, तर त्या लोकांना हा व्हिडिओ दाखवा की बाबा असा असा संबंध आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.